आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गायीचं डोहाळे जेवण मलिकवाडात चांगला सोहळा पार पडला. चिकोडी तालुक्यातील मलिकवाडात एक आनंदाचा सोहळा पार पडला. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. केवळ निमंत्रण नाही म्हणून डोहाळे जेवणासाठी सगळी व्यवस्था करण्यात आली होती. गजरा, हार, तुरा, पायाखाली फुलांच्या माळा आणि आवडते सगळे खाद्यपदार्थ. तुम्हाला खरंच धक्का बसेल. अहो, मलिकवाड मध्ये राणीचं नव्या महिन्यातलं डोहाळे जेवण पार पडलं. राणी अतिशय आनंदात होती. तुम्ही म्हणाल, राणी कोण? तर चला मंडळी, मग पहा तुमच्या लाडक्या राणीला. बाळू कृष्णा थरकात आणि सौ लक्ष्मी बाळू थरकात यांनी राणी नाव ठेवलेल्या गायीचं डोहाळे जेवण आयोजित केलं होतं. विशेष म्हणजे सुहासिनी उपस्थित होत्या. राणी गाय सर्वांची लाडकी, त्यामुळं ती आवडता चारा, वेगवेगळ्या प्रकारची शिवाय पुरणपोळ्या आणि चांगला गारवा, तिची मस्त पैकी पूजा करण्यात आली. गजरा, फुले, गोंडा, झूल राणी गायीला अतिशय सजवण्यात आलं होतं. या आनंदात कांचन कृष्णा थरकात, बाळू थरकार, संतोष थरकार, श्वेता थरकार, अनिल थरकार, सौव श्री पल्लवी राजेंद्र पाटील, सौव श्री संभाजी राजेंद्र पाटील, निपाणी विधानसभा मतदारसंघाचे नेते व गुरुदत्त साखर कारखान्याचे नेते बाळासाहेब पाटील, पुंडली खोत, शिवानंद हिरेमठ व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मलिकवाडून प्रतीक कदम. सुनील कृष्णा थरकर, राहणार मलिकवाड. आम्ही आता ही देशी गाय जवळजवळ 2 वर्षे पाळलेली आहे. ह्या देशी गायीपासून बरेचसेच असं शेतीसाठी असू द्या, आरोग्यासाठी बरेचसेच फायदे आहेत. जरी देशी गायीच्या अंगावरून हात जरी फिरवला तर ब्लड प्रेशर, त्यानंतर शुगर यासारखे बरेचसेच रोग कमी होतात. त्या व्यतिरिक्त देशी गायीच्या गोमूत्र आणि शेण मिक्स करून दररोज अंगा लावून जरी आंघोळ जरी केली तरी स्वराईसारखे किंवा चर्मरोग जे आहेत ते सर्व रोग बरे होतात. त्या व्यतिरिक्त गोमूत्राच्या दररोज रोजच्या सेवनामुळं वजनामध्ये, ज्याचं वजन कमी आहे त्याच्या वजनामध्ये वाढ होते आणि ज्याचं वजन खूप जास्त आहे त्याच्या वजनामध्ये घट होते. अशा प्रकारे सगळ्या पद्धतीनं देशी गाय ही प्रत्येक गोष्टीसाठी फायदेशीर आहे. तरी प्रत्येक आपल्या शेतकरी मंडळीने प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक देशी गाय पाळून तिचं गोमूत्र, दूध या सगळ्याचा वापर जरी केला तर घरामध्ये आरोग्य लाभल. शिवाय डॉक्टर किंवा हॉस्पिटल इकडे तिकडे जाण्याची आपल्याला आवश्यकता भासणार नाही. तरी प्रत्येकाने एक एक देशी गाय पाळावी आणि त्याचं दूध किंवा त्याच्यापासून निघणार त्याच्यापासून जे पदार्थ तयार होतात, तूप असू दे, दही असू दे, हे सर्व मुलाबाळांना आपल्या घरी वापरण्यासाठी इतर गायरांच्यापेक्षा अतिशय चांगली. त्यामुळं देशी वंश जे आहे त्यामध्ये गीर गाय असेल किंवा खिलार असेल, हणम असेल, तर या गायींचं दूध, जर्सी गायीचं दूध खाण्यापेक्षा या गायींचं दूध खाल्लेलं अतिशय आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळं मी एवढा संदेश सर्वांना देऊ इच्छितो की शक्यतो इतर जर्सी गाय वगैरे पाळण्यापेक्षा अशी एखादी गाय जरी पाळली तर आपल्या घरामध्ये आरोग्य आणि शेतामध्ये लक्ष्मी नांदेल. एवढं मी.